हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ढोकळा बनवणार आहोत. झटपट ढोकळा कसा बनवायचा ते आता आपण बघूया. मी इथे 2 वाटी रवा घेत आहे. अशा प्रकारे 2 वाटी रवा घेऊन झाला आहे. 1 वाटी बेसन घेऊया. एक वाटी बेसन घेतलंय. त्यानंतर चवीनुसार नमक टाकतेय. टू टेबल स्पून साखर घालतेय. आता आपण याने ताकाने भिजून घेऊया. इथे बेसन आणि रवा ताकाने फेटून घेतला आहे. त्यात मी नमक आणि साखर घातली होती. आता आपण याच्यात थोडं तेल घालूया. आणि आता आपण याच्यात सोडा ऍड करणार आहोत. एक चम्मच सोडा घेतलाय. आता आपण गॅसवर कोपर ठेवूया. त्यात मी थोडं पाणी घेतलंय. त्यात स्टँड ठेवायचं. या ताटाला आपण तेल लावून घेऊया. आपला ढोकळा होईपर्यंत आपण छान तडका बनवून घेऊया. ज्या सांभार आणि कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे. आपला ढोकळा रेडी झाला आहे. आपण बघूया. तुम्ही स्पून आणि चाकूचा वापर करून ढोकळा आपला झाला आहे तर बघू शकता. चाकूला काही लागलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा बनून तयार झाला आहे.